संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. समाजात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलीस स्टेशनच्या निर्भया पोलीस पथकाच्या वतीने जेजुरी येथील विद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने निर्भया पथक स्थापन करण्यात आलं असून जेजुरी जिजामाता विद्यालयाच्या परिसरात या निर्भया पथकाच्या वतीने दुचाकी गाडीवर फिरणाऱ्या रोड रोमिओवर कारवाई केली. तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचवरे, महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली पवार, महिला पोलीस हवालदार रेणुका पवार, नीता दोरके, सहायक फौजदार उदय पवार, संजय डमाळ, पोलीस हवालदार संदीप भापकर, सुभाष भोसले, योगेश चितारे यांनी जिजामाता विद्यालयाला भेट देऊन या विद्यालयातील विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच, समाजात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार अन्याय सहन करू नका, पोलिसांना माहिती द्या असं आवाहन करण्यात आले. जेजुरी शहरातील प्रत्येक विद्यालयात आठवड्यातून एकदा निर्भया पोलीस पथक मुलींना मार्गदर्शन करणार असल्याचं सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचवरे यांनी सांगितलं. यावेळी प्राचार्य नंदकुमार सागर, पर्यवेक्षक सतीश पिसाळ, समन्वयक प्रल्हाद गिरमे, प्राध्यापक किरण मोडक यांनी निर्भया पोलीस पथकाचं स्वागत केलं. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.